आपण बघितलं की किरीट सोमय यांनी पत्रकार परिषद घेतली आणि शिवसेनेवर त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांवर जोरदार आरोप केलेले आहेत. रवींद्र वायकर यांच्यावर सुद्धा त्यांनी आरोप केला. याबद्दलच रवींद्र वायकर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी. किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवरती, विशेष करून ठाकरे कुटुंबावरती आणि रवींद्र वायकर यांच्यावरती गंभीर आरोप केलेले आहेत. आपल्यासोबत आमदार रवींद्र वायकर आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की किरीट सोमय्या यांनी आरोप केलेल्या गोष्टींमध्ये किती तथ्य आहे किंवा नाही आहे. किरीट सोमय्या यांनी सातत्याने पत्रकार परिषद घेऊन तुमच्यावरती आणि ठाकरे कुटुंबावरती आरोप केले आहेत, आपली काय प्रतिक्रिया? अडगळी पडलेली व्यक्ती आहे, लोकांची दिशाभूल करते. उद्धव साहेबांवरती आरोप केले म्हणजे मी मोठा होईल, माझे जे वरिष्ठ असतील ते कधीतरी माझ्याकडे पाहतील, या अनुषंगाने त्यांची ती आजची दोन दिवस त्यांनी जे केलेले आरोप आहेत हे बिनबुडाचे आरोप त्यांनी करायला सुरुवात केलेली. खरं म्हणजे त्यांनी सांगितलं की 30 लोकांशी आम्ही अग्रीमेंट केलं, तर तसं नसतं. एखादी जमीन विकत घेताना 7-12 वरती ज्याचं नाव असतं त्याच्याशी आम्ही व्यवहार करतो, आपण कोणी व्यवहार करतो. आणि त्या पद्धतीने अन्वय नाईक यांच्याबरोबर 9.5 एकरची जी जमीन होती त्या अनुषंगाने आम्ही तो व्यवहार केला. त्या व्यवहार करताना पेपरला पब्लिश केलं किंवा याच्यावरती काय कोणाचं कर्ज आहे काय आहे कसं काय असतं, तर नाही तसं काही नव्हतं. त्या पद्धतीने रजिस्ट्रेशन केलं, रजिस्ट्रेशन फी भरली गेली, सर्व काही व्यवस्थित कायदेशीर झालं. त्यानंतर आलेल्या इलेक्शनमध्ये 2014 मी इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये दाखवलं, इन्कम टॅक्स रिटर्न भरले गेले. त्यानंतर 2019 इलेक्शन आलं, त्याच्यामध्ये देखील मी दाखवून दिलं. त्याच्यामध्ये एक तुम्हाला माहिती असा एक विषय काढला होता, त्यावेळेला लोकायुक्तांकडे एक तक्रार झाली होती आरेच्या जागेच्या संदर्भात, त्यावेळेला देखील हा विषय आला होता. त्यावेळेलाही मी सांगितलं होतं की ह्या जमिनीची एवढी किंमत असतील तर मी तुम्हाला 25% दलाली पण द्यायला तयार आहे. आणि ती जमीन त्यावेळेपासून आहे, म्हणजे लोकांना ते सर्व माहिती आहे. त्यानंतर उद्धव साहेब आता इलेक्शनला उभे राहिले, त्यावेळेला देखील त्यांनी मेन्शन केलं की ही जमीन आमच्याकडे आहे. त्यांनी इन्कम टॅक्समध्ये पण दाखवले, त्याच्यामध्ये दाखवले. म्हणजे एखाद्या मराठी माणसाने जागा घ्यायच्या नाहीत का? कोकणातल्या आमच्या जागा असतील त्या परप्रांतीयाला विकायच्या का? आणि आम्ही ती जागा घेतली तर याच्या पोटामध्ये का दुखतं? जर कायदेशीररित्या सर्वांनी घेतली, एखाद्या मराठी माणसाकडनं मराठी माणसाने जागा घेतली आणि 30, मला एक सांगायचं की 30 व्यवहार आम्ही कोणाशी केले, 30 व्यवहार जर केलेले असतील त्यांच्यावर माझा अग्रीमेंट झालेला असेल दाखव, बाप दाखव, नाही तर श्राद्ध कर. आम्ही अन्वय नायकांशी केलं, त्यामुळे त्याच्या बोलण्यामध्ये तथ्य नाही, बिनबुडाचा आरोप. 30 आर्थिक व्यवहार केल्याचे सांगितले जाते, काही कागदोपत्र पुरावे ते आणून आणतात. आता तुम्हाला माहिती आहे कोकणामध्ये एखादी जमीन असेल, 1 एकर असेल, 2 असेल, त्याचे भाऊ असतात, वडील असतात, वडिलांच्या नावाने, त्यांच्या भावाच्या नावाने चालली जाते, त्या भावांच्या मुलाच्या नावाने होते, मुलगी असेल त्यांच्या नावाने होतात. तुम्हाला एक जमीन विकायची असेल सर्वांना ते एकत्र केलं, तुम्हाला माहिती आहे सर्वांना मुंबई पासून हे सर्वांना बोलवायला लागतात, तसे ते असू शकतील पहिल्याचे. पण आम्ही कोणाशी व्यवहार केलेला नाही, आम्ही अन्वय नाईकांशीच व्यवहार केले. त्याचबरोबर इतरही काही प्रकरणं असल्याचं ते सातत्याने सांगतायत की शिवसेना असेल किंवा ठाकरे कुटुंबी असेल यांच्यावरती त्यांनी सातत्याने आरोप केले. स्वतः रश्मी उद्धव ठाकरे यांच्यावरती देखील आरोप केलेले आहेत. तशी कागदपत्र 7-12 उतारा जो आहे तो त्यांनी सादर केलेला आहे पत्रकार परिषद. या कोरलाईच्या जागेमध्ये ना, कोरलाईच्या जागेच्या बाबतीमध्ये बोलताना बघा, वहिनी ह्या सोज्वळ आहेत, एकदम आम्हाला बहिणीसारख्या हे आणताना मीच हे नेलं होतं. त्यांना ते माहीत पण नाही, अन्वय नाही कोण हे तेही त्यांना माहीत नाही आहे. कोणीतरी माझ्याकडे आलं की ही चांगली जागा आहे आणि एका माणसाची आहे, त्यांना ते विकायचे आणि त्या अनुषंगाने ते घेतलं, जे अगोदर आम्हाला माहीत नाही. ही 2014 गोष्ट आणि त्याच्यानंतरही आमचा काही प्रश्न आला नाही एकदा जागा घेतल्यानंतर. त्यामुळे वहिनीना आतमध्ये घुसळायचं, माझ्या मिसेसना आतमध्ये हे करायचं हे अत्यंत चुकीचं आहे. अशा पद्धतीने करू नये. दुसरं, तुमचे आणि त्यांचे संबंध हो आहेत संबंध. 1974 पासून शिवसैनिक म्हणून, म्हणजे मी 10वीला होतो जो नवीन SSC, तेव्हापासून शिवसेना प्रमुखांनी जी शिवसेना अगोदर स्थापन केलेली होती त्या शिवसेनेचा मी एक शिवसैनिक आहे. शिवसेना हे कुटुंब आहे आणि या कुटुंबातला मी घटक आहे. रक्ताचे संबंध नसतील पण नात्याचे झालेले, एक शिवसैनिक म्हणून झालेले आणि त्यामुळे आमचे संबंध आहेत, राहतील आणि असेच आला राहतील. शिवसैनिक म्हणून आम्ही राहू. सातत्याने पत्रकार परिषद घेत आहेत आणि त्याचबरोबर शिवसेनेला इशारे देखील देत आहेत. तो वेळ लागलेल्या माणसाला काय बोलायचं आता? ज्या काय वेळा लागलेला असेल मनुष्य त्याच्या मनावरती, त्याच्या डोक्यावरती परिणाम झालेला आहे, काही कामत नाही, बोलका बावला आहे आणि त्या बोलका बावला कोणतरी चालवत असेल तर त्याला आता अर्थ नाही.
धन्यवाद सर न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश भोसलेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. यानंतर बघूयात दिवाळी संदर्भातल्या बातम्या.